सोमवती अमावस्येला करा हे उपाय, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. सोमवती अमावस्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. हे उपाय तुम्ही दिवसा किंवा रात्री करू शकता. बरेच लोक डिप्रेशनमध्ये गेलेले असतात. ते कुठलाही निर्णय लगेच घेत नाहीत. दररोज घरातील वातावरण आनंदी असते, पण अमावस्या दिवशी भांडण होतात, खूप अडचणी येतात. हे उपाय अमावस्येला करायचे आहेत. पितृसंबंधित उपाय करायचा आहे. या दिवशी आपल्या पित्रांची माफी मागायची आहे. घरामध्ये सतत भांडण होत असेल, लग्न जमण्यास अडचण येत असेल, किंवा घरामध्ये अपत्य जन्माला येत नसतील, तर हा उपाय करायचा आहे. या दिवशी पित्रांच्या फोटोसमोर प्रार्थना करायची आहे व पित्रांची माफी मागायची आहे. तुम्हाला थोड्या दिवसात तुमच्या घरात बदल दिसतील. हा उपाय मनापासून करायचा आहे. उगाच करायचा म्हणून करू नये, उपाय यशस्वी होणार नाही. सोमवती अमावस्या दिवशी ओम नमः शिवाय हा जप दिवसभर करायचा आहे. या दिवशी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. ओम नमो शिवाय मंत्राचा जप करायचा आहे व हनुमान चालीसा वाचावी. त्यानंतर त्या ग्लासमधील पाणी मुख्य दरवाजावर शिंपडावे. घरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी व प्रत्येक कोपऱ्यात हे पाणी शिंपडायचे आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने हे पाणी प्यायचे आहे व शिल्लक पाणी स्वयंपाकात वापरायचे आहे. यामुळे आपल्या घरातील वातावरणात नक्की बदल जाणवेल. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी सोमवती अमावस्येला कणकेचा दिवा लावायचा आहे. हा दिवा कुठेही ठेवला तरी चालेल व हा दिवा विझल्यानंतर त्यात साखर ठेवून एका झाडाखाली ठेवायचा आहे किंवा गायीला खायला द्यावा. त्या दिवशी नाही जमले तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी पण तुम्ही गायीला खायला देऊ शकता. सोमवती अमावस्येला हे उपाय नक्की करून पहा. तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक बदल झालेले दिसतील. हे उपाय तुम्ही अमावस्येला केले तरी चालतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.